नमस्कार मित्रांनो, टेक्नोथर्वे या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि योजनेचा पुढील हप्ता नेमका कोणत्या दिवशी मिळणार आहे तर याबाबतची महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा तरच आपल्याला योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याची माहिती कळणार आहे। तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही न्यूज आहे तर त्याची माहिती आपल्याला आता मिळून जाईल। वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा, महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। मात्र या योजनेबद्दल नागरिकांमध्ये पसरत असलेल्या गैरसमजांना दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिलेले आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजना बंद होत नसून केवळ आचारसंहितेमुळे तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे म्हटले आहे। त्यानंतर योजनेची सद्यस्थिती नेमकी काय आहे ते बघूया आपण। की महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 पासून ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। आतापर्यंत जुलै नोव्हेंबर या 5 महिन्याचे एकूण 7500 रुपये प्रति लाभार्थी याप्रमाणे 2,34,00,000 महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले आहे। आता आचारसंहितेचा या योजनेवर काय परिणाम झालेला आहे ते बघूया आपण। की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व आर्थिक लाभ देणाऱ्या योजना तात्पुरत्या बंद केलेल्या आहेत। या निर्णयामागील महत्वाचे कारण म्हणजे निवडणुकीच्या काळात मतदारावर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद ठेवणे आवश्यक असते, त्यामुळे महिला आणि बाल कल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा जो काही निधी आहे तो तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे। त्यानंतर याबाबत सरकारने नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते एकदा बघूया आपण। की योजना बंद होण्याच्या अफवांना उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिलेले आहे। त्यांनी 19 ऑक्टोबर रोजी केलेल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंतच्या वितरणाची आकडेवारीही सादर केली आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेबद्दल महत्वपूर्ण विधान केले आहे। त्यांनी आदिती तटकरे यांची पोस्ट शेअर करून स्पष्ट केले आहे की राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्याने ते अतिशय जबाबदारीने सांगत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही। त्यांनी राज्यातील महिलांना विरोधकांच्या अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केलेले आहे। तर बघा महिला भगिनींनो, की आता 6व्या हप्त्याबद्दल नेमकं गव्हर्नमेंटकडून काय स्पष्टीकरण आलेलं आहे। आदिती तटकरे यांनी डिसेंबर महिन्यातील 6व्या हप्त्याची घोषणा केली आहे। त्यांनी स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी सर्व पात्र महिलांना 6व्या हप्त्याचे पैसे डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे। त्याचबरोबर त्यांनी महिलांना या योजनेबद्दल कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी न पडण्याचे आवाहन केलेले आहे। तर बघा महिला भगिनींनो, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जो काही आपला जो हप्ता आहे 6वा तर तो डिसेंबरमध्ये मिळणार आहे आणि अपेक्षित तारीख ही 25 डिसेंबर असणार आहे। त्यामुळे चिंता करू नका, काळजी करू नका, आपल्या खात्यावर डिसेंबरमध्ये या योजनेचे सगळे पैसे जमा होणार आहे। तर महिला भगिनींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।